दीड वाटी मैदा, अर्धी वाटी बेसन, हाँ पाउन वाटी खोबरं, तीन चमचे धने, एक चमचा तिखट, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तिल, अर्धा चमचा बडीशेप, हे चिंचेची चटणी, हे वाटीभर शेव, आणि चवीसाठी साखर, आणि हे मीठ चवीसाठी, आणि हे सगळं साहित्य मळण्यासाठी आपल्याला पाणी लागेल। ते पाणी पीठ मळायला घेऊया, त्यासाठी दीड वाटी मैदा घेतलेला आहे आपण, अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, तरकडी चार चमचे तेल, आणि ह्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकायचा, अर्धा चमचा ओवा टाकायचा, अर्धा चमचा ओवा असा चुरून बारीक करून टाकायचा, आणि अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून घ्यायचं गा थंड झाल्यानंतर। सगळ्या पिठाला हे मोहून लागलं पाहिजे म्हणून हे असं हाताने चुरून व्यवस्थित पीठ एकसारखं करून घ्यायचं, अशी मूठ तयार झाली पाहिजे त्याची। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी थोडं थोडं टाकून पीठ घट्ट मळून घेऊया। घट्ट गोळा मळून घेतलेला आहे तो आता एक 10-15 मिनटं असा पिचट ठेवायचा। आता आपण पीठ भिजेपर्यंत त्याचं सारण तयार करायला घेऊया, त्यासाठी सुरुवातीला धने भाजायला टाकूया आपण। सगळं साहित्य किती घ्यायचं ह्याचं प्रमाण तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, आता त्याप्रमाणे आपण घेऊया। धने तर जिरे टाकूया, थोडे ते परतून झालं की आपण जरा बडीशेप टाकूया, आपण ते भाजून घेऊया। सगळ्यात शेवटी आपण तीळ टाकूया कारण ते लगेच करपतात। थोडा वास खमंग यायला लागला की आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकूया, खमंग वास यायला लागला त्याच्यामध्ये आपण खोबरं टाकूया, ते सुद्धा जरा लालसर छान खमंग असं भाजून घेऊया। खमंग वास यायला लागला, खोबरं सुद्धा लाल होत चाललेलं आहे। आता हे खोबरं गार झालेलं आहे, आपण सारण तयार करण्यासाठी सगळे साहित्य आपण मिक्सरमध्ये एकत्र करून फिरून देऊया। त्याच्यामध्ये आपण तिखट टाकूया, गरम मसाला टाकूया, थोडस चवीनुसार आपण मीठ पण घेऊया, थोडीशी साखर टाकूया चवीनुसार। अशा प्रकारे हे सारण तयार झालेलं आहे। आपण एकीकडे गॅसवर तेल तापत ठेवले आणि आता आपण बाखरवडी तयार करायला घेऊया, त्यासाठी आपण एक 3 गोळे करू ह्याचे। अशी छान पातळ आपण पोळी लाटून घ्यायची, का पातळ का लाटायची तर ती खमंग खुशखुशीत लाळा छान तळल्यानंतर आपल्याला खरपूस लागते। आता आपली अशी छान पोळी पातळ लाटून झालेली आहे, आता आपण त्याला चिंचेचे चटणी लावून घेऊया। आणि आता हे सारण आपण त्याच्यावरती टाकूया।
छान भाकर तैयार झालं तर ते मस्त तेल सुद्धा तापलेलं आहे. आपण मंद आचेवर छान तळून घेऊया. असं आपण जरा गॅस मोठा करूया म्हणजे ते तेलकट होणार नाहीत. आता आपण गॅस थोडा बारीक करूया आणि ते तयार झालेले आहेत छानसे आपण बाहेर काढूया. त्यांना मस्त कलर आला आहे बघा, अशा खुसखुशीत लागणार आहेत. मस्त अशा खमंग भाकरवडे आपल्या अशा तयार झालेल्या आहेत.